राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्ञान आणि समृद्धीची देवता असलेल्या गणेशाचा हा उत्सव म्हणजे उत्साहाचा सण आहे. समाजात सद्भावना आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याची प्रेरणा हा सण देतो. विकसित राष्ट्र घडवण्याच्या आपल्या वाटचालीत भरीव योगदान देण्यासाठी श्री गणेशांनी आपल्या मार्गातले अडथळे दूर करावेत अशी कामना राष्ट्रपतींनी केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विघ्नहर्ता गणेशांना आपल्या मार्गातले अडथळे दूर करून आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला शक्ती द्यावी आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलवावा असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.